शैक्षणिक जीवनानुभव असं एक आधारस्तंभ असा. स्वतः शिक्षणाबरोबर जेव्हा आपले कॅरियर घडवपाक भुरगो तयार जाता या कॅम्पातल्यान तो आत्मनिर्भर जाऊ शकता, एक ऊर्जा निर्माण जाऊ शकता. आयज आमचे बालपण कॉलेज टायम असो मागीर आपले नोकरी असो मागीर लग्न असो हे जे आपले स्टेप्स असतात त्यातून ही जी कॅम्प असा ही अविस्मरणीय अशी गोष्ट असतात की ती जीवनाच्या आठवणी. आयज आम्ही ह्या कॅम्पातून आम्ही बी त्या माध्यमातून गेले पण आम्ही आयज जगतात त्या आठवणीच्या आधाराचेर जगतात. आयज जे भुरगे आमची असतात हे जीवन त्यांना एक वेगळे पद्धतीचे दिसता पण हे लाईफ परत मिळाना. मनशान जसे वय वाढता वर्षा वाढता तशी जी उमेद असा ती परत मिळाना. पण साधू संतांनी सुद्धा म्हटलं लहानपणा देगा देवा त्याच्या मागे व इतिहास असा. हे जीवन आवय बाबाच्या जीवन असा ते तसेच आपण जगपाची जी ताकद असा ती आणि किमानच ना. जेव्हा आम्ही प्रपंचात वेतले नोकरी वेतले त्यांना आम्ही पैशाच्या पट्ट्यात वेतले पण हे सुख असं ते परत त्यांना मिळचे ना हे भुरग्यांनी आपली जाण घेऊची आयज गरज असा. आईनं बऱ्याच संस्कारांनी वाटपाची गरज असा. प्रत्येक आवयन बापायन आपल्या भुरग्यांक सुसंस्कृत करपाची गरज असा. आयची इलेक्ट्रॉनिक मिडिया येल्या माध्यमां येल्यात मोबाईल येल्यात यातून आयज युवा पिढी भरडली गेली असा. विनाकारण टायम आपलो वेस्ट करून जो तो आपल्या कनरीन गेलो म्हणजे जेवण सुद्धा वाढल्याने ते लक्ष नसता. पण आयज हो काळ या कॅम्पाच्या माध्यमातून खुपशे हंगासर स्पर्धा झाल्या. आमची पाककला स्पर्धा झाल्या रांगोळी स्पर्धा झाल्या. आयज 23 तारखेच्या हंगासर कॅम्प आमच्या गाडसरात एका टिमीन केला. तातून त्यांच्यानी भुरग्यांक आपले जीवन कसे जगपाचे या माध्यमातून सगळे आयज शिकयला त्याची तुम्ही जाण ह्याच्यात घेऊन वचपाक जाय. आवय बापायच्या आज्ञेनं रावपाक जाय. आयज घडये दिसता जग मॉडिफाय झाला जग काय मॉडिफाय जावंक ना ओल्ड इज गोल्ड असता त्याची जी जाण असा ती आपली पुंजी निमाणी आपले लाईफ रिच्युअल करच्या खातीर ती वापरची. आयज शिक्षकांचो आदर्श घेवपाक सध्या गांवचे पणजे गांवचे पणजेक जग गांव तपास पावता टायम नासता अशा हेतून प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मनीस प्रत्येक आयच्या फाल्यां एक बरो नागरीक जातलो असो विद्यार्थी एक घडचो परिपूर्ण घडचो स्वयंपूर्ण जावचो त्या खातीर ही एक कॅम्पासून ह्या परिसरेन आज लागतलो. एक कांय गोष्ट सांगतो पेडण्याची पेडण्याचे बऱ्या पैकी कॉलेज चिंतलो भुरगो आसा आणि बरो सगळं म्हणजे दिसपाक बरो आहा सगळे बरो आसा बरो आणि तरी लागलं ताका आजी आसली आजी ताका भुरगेपणान बरयताली आजी बाबी घर जो पिराय जाता आजी गेली ताका जेव बरयता ताका जेवपाक येयना सादे ताटांतले येवकून ताका येयना कारण आवय भायर काय तरी गेलो तो ठराविक तिला फॅमिलीकच खबर आई धांदो जाता त्याची. आता हे तुमचं हे आर्थिक कसे जे आहात आमचे खंयसरी व्यक्ती पिता आहात त्याच्या तुमच्या भुरग्यांक एक बरे तरेन शिकयल्या जेवण कशें करचें खंयच्या कामान वेवसायाचो आणि खंयच्या हॅल्थ ग्रोथ कांय नाका घेवपाची न्हू एक आयदणां बी धुली बी म्हण सांगली बरी खबर ती तितून जगपाक कांय ना म्हणजे आत्मनिर्भर जावं अशी एक एक आपल्या पांयार उभं रावपाक एक बरी एक अशेच तरेन ती आयज हांव जेन्ना तेरावेन आसलेलो म्हणजे 97 गोष्ट तेन्ना तुमच्या सारखोच हांव ह्याच गांवांत कॅम्पाक आयिल्लो ह्याच शाळेंत गव्हर्मेंट कॉलेजचो कॅम्प आसलेलो
आम्ही 37 रावलेले आणि वेगवेगळे गोष्टी आम्ही हा शिकले. ते तुमकां कित्याक सांगतात, ह्या हितून जर सगळे जर भुरगे जर पळयले जाल्यार भुरगे सगळे सायन्सीचे आसात, आर्ट्साचे आसात किंवा आणि वेगळ्या स्ट्रिमीचे आसतले. हे फुडें जावन कोण जातले? तर एक कोण तरी डॉक्टर जातलो, कोण तरी बऱ्या पैकी इंजिनियर जातले, कोण तरी नर्स जातले, कोण तरी टिचर्स जातले, अशा पद्दतीन उच्च पदाचेर वचणारी भुरगी दिली. पण जर ह्या भुरग्यांक जर फाल्यां सकाळी जेन्ना बेळगांव वयतले, कर्नाटकांत वयतले किंवा पुण्यांत वयतले, तेन्ना मागीर उपाशी रावतले काय कशी रावतली? आणि त्याचे धडे जे जर खरे जर दिवपाचे जर झाले जाल्यार ह्या एनएसएस कॅम्पात तुमकां दिलेले आसा. आणि हे धडे तुम्ही आयज घरा वयतले किंवा फाल्यां तुम्ही घरा गेल्या उपरांत, माझो सुद्धा चेडो कितें म्हटलो, ना बाबा काल पर्यंत ते ठीक आसले, आयज तुम्हाला परत आई म्हाका उदक काडा म्हणून सांगतो. सो तशें न सांगता सगळ्या भुरग्यांनी आपल्या पायाचेर कशा पद्दतीन उभे रावपाक मेळटले, कशा पद्दतीन आपली कामां सगळीं करपाक मेळटले, ते जर केले जाल्यार ह्या कॅम्पाचे खरे श्रेय ह्या सगळे तुमकां आणि ह्या टिचरांक गेले अशें आमी समजूंक शकता. शिबीर येयला 23 तारखेक 23 डिसेंबर आमी हांगा पावले. 23 तारखेक 24 तारखेक आमचं कुणाकडे फंक्शन झाले आणि त्या फंक्शनात आमच्या गावचे सरपंच पंच सगळे उपस्थित असतात. आमचे विविध तरेचे प्रोग्राम आम्ही ह्या शिबिरात घडून आणले. 24 तारीख आम्ही प्रोग्राम केला तो थिएटर आर्ट. थिएटर आर्ट प्रोग्रामात आम्ही आमचे गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ क्रिएट ह्याचे दुर्गेश माजीक सर येऊन त्यांनी थिएटर आर्ट हो प्रोग्राम करून दाखवलो आणि भुगे कडल्याने ते प्रत्यक्षिका करून घेतले. तसेच सांजचे टायमार आम्ही क्लिनिंगांक वयतले, डेली आम्ही क्लिनिंगांक वयतले. तसेच दुसरे दिसा 25 तारखेक कापसापासून वस्त्र कशी तयार करा ही भुरग्यांक दाखोवपाक येतली. सो 25 तारीख आम्ही तुट्टापासून माडाच्या तुट्टापासून झाडू कसे करा हे भुरग्यांक दाखयला. 26 तारीख आम्ही